गोकुल शुगर गाळप हंगाम सांगता समारंभ सोहळा जसं लग्न सोहळा असतंय घरातलं किती जवळचं जरी लग्न असेल तरी पण घरात म्हणतं की बाबा भाऊ तू जा मी जात नाही मला शेतात काहीतरी काम आहे परंतु ह्या सोहळ्याला हजर असणारे प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो की ज्याच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यांचं माझ्यावर खूप आशीर्वाद आहे जे लोक कारखान्याला आपल्या कारखान्याला ऊस देऊन सखरे करतात असे पहिल्यांदा मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप आभार मानतो तुम्ही वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी आलात आणि त्याची शोभा वाढवली या सोहळ्याप्रसंगी प्रथमतः माझे छोटे बंधू या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर त्याला मी मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व त्याला मोठा भाऊ म्हणून असा आशीर्वाद देतो की तुझ्या हातून येणाऱ्या काळामध्ये या सर्व परिसरातील जे काही शेतकरी असतील त्यांचा विकास कसा होईल त्यांच्या ऊसाला न्याय कसं मिळेल आणि आता जसं दोघा तिघांनी भाषणामध्ये सांगितलं की मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे असं पद असतं की बाबा त्या कारखान्याचा पूर्ण कार्यभार हा त्यांच्यावर असतो त्यांचं प्लॅनिंग असतं त्यांनी मॅनेजमेंट करायचं असतं आणि कारखाना पुढं न्यायचा असतो असा सगळ्यांचा आणि माझ्याकडनं तुला आणि तू आई तुझा भवानी चरणी प्रार्थना करतो की तुला निरोगी दीर्घायुष्य आयुष्य लाभो या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे वडील बलभीम शिंदे जिल्हा परिषद सदस्य माझे मित्र मल्लिकार्जुन पाटील साहेब माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम बिराजदार साहेब व विशेषतः काल मी येताना सगळ्यांना घरी फोन करून आलो होतो की आज आपल्याकडं जसं लग्नाला सगळेजण हजर असतात लहान मुलापासून ते घरातले सर्व महिला मंडळी प्रमुख जो असतो घरातला तो सगळेजण हजर असतात तसं मी काल फोन केलो सगळ्यांना की उद्या आपल्याकडे एक लग्नाचा सोहळा असल्यासारखा सोहळा आहे त्यामुळं माझी आई शोभा शिंदे माझी काकू उषा शिंदे माझी दुसरी काकू कुसुम शिंदे माझी पत्नी प्रीती शिंदे कपिलची पत्नी श्वेता शिंदे माझा लहान भाऊ वैद्य शर्मन विशाल शिंदे या कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आमचे पवार साहेब कपिलची छोटी मुलगी अवनी कपिलचा मुलगा अर्जुन आणि माझे सर्व अधिकारी आत्ता ज्यांचं आगमन झालं आहे सांगलीचे आमचे उद्योगपती कपिलचे सासरे अशोक पवार साहेब विजय पवार साहेब यांचं मी स्वागत करतो आणि तमाम सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आज जे जमलेले सर्व शेतकरी बांधव आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे सकाळी मी आल्यापासून बघतोय शेतकरी बांधवांना मला सांगायचं आहे की कारखान्याचं चेअरमन म्हणून या नात्याने ज्या वेळेला यावेळेचा गाळप हंगाम संपला गाळप हंगाम संपताना या वर्षी अतिवृष्टी झाली होती पाऊस खूप झाला होता त्याच्यामुळं शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी टाईम सुद्धा मिळाला नव्हता त्याला खत घालता आलं नाही त्याला कुठलं फर्टिलायझर देता आलं नाही आणि ऊसाची निगा राखता आली नाही त्याच्यामुळे यावेळेला गाळप हंगाम सर्व महाराष्ट्रामध्ये लवकर संपला तरी पण मला सांगायला आनंद वाटतो की गोकुळ आपल्या या कारखान्याने 521,000 उच्चांकी गाळप करून आपला हा गाळप हंगाम 16 फेब्रुवारी रोजी आपण संपला असं जाहीर केला कमी वेळेमध्ये जास्त गाळप आणि चांगलं नियोजन झाल्यामुळं आणि या भागातील सर्व शेतकऱ्यांनी गोकुळ कारखान्याला प्राधान्य दिल्यामुळं आम्ही एवढ्या कमी वेळामध्ये गाळप करू शकलो कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये 500,000 टनाच्या वर गाळप करणारे फक्त 5 ते 6 कारखाने आहेत.